चामोर्शी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याला 10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई दिनांक मे 10 मंगळवारी दुपारच्या सुमारास केली. सागर पोपट डुकरे वय 32 वर्ष पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 पशुधन विकास कार्यालय पंचायत समिती चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे लाचखोर आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे. यांच्याकडेच पूर्वी चामोर्शी पंचायत समितीच्या BDO पदाचा प्रभार होता हे विशेष. तक्रारदाराला 1,000 मानसल पक्षी कुक्कुटपालन योजनेअंतर्गत 2,25,000 मंजूर करून लाभ देण्याच्या कामासाठी 9 मेला पशुधन विकास अधिकारी डुकरे यांनी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली, परंतु तक्रारदारास लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासी पथकाने केली. पडताळणी अंतिमे 10 मंगळवारी 10,000 रुपयांची लाच घेताना आरोपी सागर डुकरे यास रंगेहाथ अटक केली व गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक यांच्या निरीक्षणात पोलीस निरीक्षक सापळा व तपासी अधिकारी शिवाजी राठोड, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, पोलीस हवालदार नत्थू धोटे, पोलीस नाईक राजेश पडमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोलीस शिपाई घोरमोडे चालक वडेट्टीवार, महिला पोलीस शिपाई ज्योत्स्ना वसाके यांच्या पथकाने केली. गणेश शिंगाडे, लोकशासन न्यूज, गडचिरोली.